युवा नेते उत्तम पाटील हे निपाणी विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार अशोक कुमार असोदे यांचे प्रतिपादन. जत्रात 20 निपाणी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन. हरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून उत्तम पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय व सहकार क्षेत्राच्या माध्यमातून निपाणी विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच समस्येचे निवारण केलेले असून येणाऱ्या काळामध्ये निपाणी मतदारसंघाचा भावी आमदार उत्तम पाटील हेच असणार असे प्रतिपादन दलित क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक कुमार असोदे यांनी केले. ते निपाणी येथे श्री उत्तम पाटील युवा शक्ती आणि अरिहंत परिवार यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम व कोण होणार जत्रात 20 निपाणीमधील होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते मोहन घस्ते यांनी केले. पुढे बोलताना असोदे म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे महिला ही सक्षमपणे उभी असते. यामुळे पुरुष सर्व क्षेत्रांमध्ये नावलौकिक करत आहेत. हळदी कुंकू कार्यक्रम उत्तम पाटील गावागावात घेत आहे. हे वाया न जाता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होणार असल्याचे सांगितले. एक यशस्वी पत्नी असते, यशस्वी स्त्री असते असं उत्तमांचं मिसेस कौतुक केल्याबद्दल मला सुद्धा आदर आहे. खरे अण्णा, तुम्ही जे काय हे गावोगावी जे काय हळदी कुंकू कार्यक्रम करत आहे, खरे यशस्वी पुरुषाच्या पाठीमा एवढं हजारो संख्येच्या बहिणी आहे हे विसरून जाणार नाही लक्षात. श्रीकृष्ण महाभारतामध्ये श्रीकृष्ण परमात्मा द्रौपदी सारख्या एका बहिणीमुळं रामायण महाभारत गाजलं आणि एक बहिणीमुळं ज्यावेळी संकष्ट काळी ते साडी दिला वस्त्रहरण केली दुर्योधन काळी वस्त्रहरण म्हणत होते त्यावेळी त्या बहिणीला श्रीकृष्ण परमात्मा साडी ग्रहण केल्यामुळं ते कृष्णाचं नाव लौकिक झालं. तसं तुमचं उत्तमांना हळदी कार्यक्रम वाया जाणार नाही, त्याच्यात कार्मिक वर्ग दलित वर्गांच्या हळदी कार्यक्रम कधीही वाया जाणार नाही एवढं वचन देतो यावेळी. आणि दलित समाजाच्या कार्यक्रमामध्ये आताचे माझा अनेक कार्यकर्ते सचिन हेगडे बोलले, अनेक कार्यकर्ते बोलताना एक विषय बोलले. काय विषय बोलले म्हणजे सुद्धा उल्लेख केले, तिथून कोण गेले ते कायम यशस्वी झालेले आहे. सुभाष जोशी सरांनी सुद्धा 2 वेळी एमएलए होत असताना सुभाष जोशी सरांच्या पाठीमागे सुद्धा जत्रात वेळेस होते. नंतर काका पाटील साहेब निवडून येताना सुद्धा काय म्हणजे त्यावेळी आम्ही उत्तान केलेलं आहे, त्यावेळी सुद्धा हेच लोक सगळ्यात पाठिंबा दिले होते. आणि हितून कोण गेलेलं आहे आणि हितून कुणाला आम्ही तिरस्कार केले त्याने तिथून राजकीय मध्ये कधी आलेले नाही. कसं उत्तम पाटील जे सगळ्या आया बहिणीने वटीत घालून घेतल्यामुळं तुम्हाला कधीही वाईट प्रसंग येणार नाही, तुम्ही निश्चित निवडून येणार एवढं मी आज माहित होतो. काय म्हणजे आपण दलित समाजाचा लोक प्रत्येकामध्ये पुढे आहे. युद्ध मध्ये पहिला बंदूक उचलणार आम्ही लोक म्हणून महापटाने नाव ठेवलं आहे. युद्धात पुढे आम्ही जिंक जीवाचं पर्वी न करता फटाकडे लावायला आम्ही तर पुढे. उद्घाटक म्हणून बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, युवकांनी राजकारणामध्ये सक्रिय होणे गरजेचे असून प्रत्येक युवकाला रोजगार मिळणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळामध्ये अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून निपाणी मतदारसंघातील सर्व युवकांना रोजगार देण्याचा मानस असल्याचे सांगितले. स्पेशल कार्यक्रम कोणी घेत नाही. वर बसलेले मला वाटते सर्वजण राजकारणामध्ये सक्रिय असलेली मंडळी आहेत. अनेक आम्ही कार्यक्रमामध्ये जात असतो परंतु महिलांसाठी असा सेपरेट कार्यक्रम कोणी घेत नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाच्या माध्यमातून असू दे, सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, क्रीडाच्या बाबतीत असू दे, आज उत्तम पाटील युवा शक्तीच्या माध्यमातून गेली 4-4.5 वर्षे सातत्यानं आम्ही या तालुक्यामध्ये युवकांसाठी अनेक क्रीडांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं. त्यामध्ये कबड्डी असेल, व्हॉलीबॉल असतील, फुटबॉल असेल, असं आंतरराज्य आणि देश पातळीवरील खेळांचं आयोजन आम्ही या ठिकाणी सातत्याने करतो. यामध्ये या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे प्राध्यापक बाळासाहेब सूर्यवंशी सर सुद्धा आहेत. यावेळी माजी आमदार सुभाष जोशी, हरीश सनदी, रमेश मधाळे, सचिन हेगडे, अजित पोळ, संतकुमार मधाळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या देशातल्या राजकारणाकडे दलित लोकांनी फार सूक्ष्मपणे बघायचं. धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये ते
निर्माण करून कुठला तरी धर्म धोक्यात आहे म्हणून सांगून आपली पोळी भाजून घ्यायची आणि महागाई वाढवली तरी लोकांनी रस्त्यावर येऊ नये. आता त्यांनी सांगितलं की 400 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपयाला गेलं आणि काय काय मागलंय तरी सुद्धा लोकांना रस्त्यावर. आता आमच्या आमदारांच्या बद्दल काय बोलायचं, आमच्या आमदारांच्या बद्दल जेवढं बोलावं तेवढं खरं आहे. मग असे कोणतरी 467 कोटी म्हणतो, तू किती आकडा देते? आज एका दिवसात 2100 कोटी दिले. 2100 कोटी एका दिवसात उच्चांक आहे. आणि त्याने म्हणाले त्याचं कमिशन किती मिळालं असेल, 2100 कोटीचं कमिशन माझ्या गणिताच्या हिशेबाप्रमाण 800 कोटी. माझं गणित कच्चा असेल तर सुधाराव. आणि या आमदारांना आपल्या जनतेच्या प्रश्नाशी काहीही सोय सुटत नाही. त्या नवरा बायकोना आपण आपली 2 पोरं आणि माझी मगाशी भोजेमध्ये दुरुस्ती केली की 5वा आत्ताच आलेली त्यांची सून, अशा पंचकडीशिवाय त्यांनी कुठल्याही लोकांचं कल्याण केलेलं नाही. 8 वर्षामध्ये आमदार असून मंत्री असून काही केले नाही. त्यामुळं निपाणीमध्ये एक चांगला दवाखाना काढता आला असता, एक मोठं हॉस्पिटल काढता आलं असतं, सरकारमार्फत नाही तर स्वतःच्या पैशावर काढता आलं असतं. यावेळी या कार्यक्रमास नगरसेवक शौकत मनेर, दत्ता नाईक, अनिता पठाडे, माजी नगराध्यक्षा शुभांगी जोशी, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दीपक सावंत, संजय पावले, सचिन हेगडे, बाळू केंगारे, सुजाता आसोदे, अजित पोळ, मोहन घस्ते, विजय कांबळे, विश्वनाथ कांबळे, सागर तळाशे यांच्यासह श्री उत्तम पाटील युवा शक्तीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांच्यासाठी हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध खेळ खेळवण्यात आले. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.